जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने चौकात बसवलेले सिग्नल यंत्रणा असली तरी नाशिक शहरातील काही भागातील सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे। महात्मा नगर येथील एबीबी सर्कल हा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा येणे जाण्याचा रोड असल्यामुळे हा सिग्नल महत्वाचा मानला जातो। वाहनांची वर्दळ पाहता अशातच सिग्नल बंद असल्यानं वाहतूक अनियंत्रित झाली आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे। मिळालेली माहिती अशी की स्मार्ट सिटीचे काम चालू असताना वायर तुटल्यानं सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे। त्यातच सिग्नल ऑपरेटर एक आठवड्यापासून कामानिमित्त बाहेर गेला आहे। यातच सिग्नल ऑपरेटर बाहेर जरी गेला असला तरी वाहतूक यंत्रणेला पर्यायी ऑपरेटर शहाणपण सुचलं नसावं का, किंवा एखाद्या अपघात झाल्यावर सिग्नल चालू करणार असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे। सिग्नल तात्काळ चालू करावा यासाठी नागरिक जोर धरीत आहेत। प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।